मॅडम बघितलं का कोण आले? आदिनाथ कोठारे आउटसाइड. तुम्ही इकडं कुठं आउटसाइड? तुमचा तो कुठला तो पिक्चर आहे ना, लय वेळा बघितलाय मी. मी लय मोठा फॅन आहे तुमचा. सुंदराबाईंबद्दल खरं सांगा, एक सांगू का? काळजी करू नका, त्यांच्या जवळच्या लोकांचा त्यांच्यावर अजून विश्वास आहे. विदर्भ मराठवाड्यात लोक पाण्यासाठी तडफडत आहेत. मेळघाटात कोयलारी पाचडुंगरी या गावांची नावं ऐकली आहेत, तिथे पाण्याचा पुरवठा नाही म्हणून लोकांनी दूषित पाण्यावर आपली तहान भागवली. त्यांच्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला आणि 400 लोकांना कॉलराची लागण झाली. याच्याशी माझा काय संबंध? काय संबंध? थेट संबंध नसेलही, आणि एका ग्लास पाण्यासाठी मी 2 ग्लास पाणी वाया घालवलं. तुमच्यासारखे असे हजारो मूर्ख हजारो लिटर पाणी रोज वाया घालवत असतील. आणि हजारोच काय, दररोज इतकं पाणी वाया जातं त्याचं काही मोजमाप नाही. आणि हे जे रोज पाणी वाया जातं, त्या पाण्याने त्या गावांची तिथल्या लोकांची तहान सहज भागवत आहे असं भान आहे का तुम्हाला? हे असे वटणीवर येणार नाहीत. यांना खडी फोडायलाच पाठवलं पाहिजे. 4 दिवसांचं पाणी तोडलं ना की बरोबर यांना पाण्याचं महत्व कळेल. मॅडम पाण्यासाठी लगीन मोडलं समजलं नाही मला. हा तर ते लग्न का मोडलं आणि ते परत जुळलं का नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पाणी हा आमचा चित्रपट बघावा. ऑक्टोबरला अवघ्या महाराष्ट्रात चित्रपटगृहात पाणी आमचा चित्रपट रिलीज होतोय. या चित्रपटातून तुम्हाला हनुमान केंद्रे आणि सुवर्णा केंद्रे यांची पाणीदार गोष्ट तर दिसेलच, पण त्याचबरोबर तुमच्यासारख्या माणसांना पाण्याचं महत्व कळेल आणि तुमच्यापर्यंत ह्या पाण्याच्या टंचाईची झळ पोहोचेल. खरं सांगतो साहेब, आज तुम्ही मला खरंच पाणी पाजलं, म्हणजे पाण्याचं खरं महत्व पटवून दिलं. आणि तुमचा या पिक्चर बद्दल ना मी समजण्यास सांगणार आहे आणि आवर्जून थिएटर मध्ये बघायला मी लावणार आहे. नक्की करा. माझा आपल्या पोलीस डिपार्टमेंटवर पूर्ण विश्वास आहे. येतो.
पाणी काढून ठेवलं ते न सांगता प्यायचं. Got it, done.